जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, नाशिककर स्वप्नील जाधव हा जो यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलवर आम्ही आपल्यासाठी आणि आपल्यासारख्या खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांचे जे प्रश्न असतात महाविद्यालयाशी संबंधित, ते जगासमोर तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करत असतो आणि त्या आमच्या ह्या माध्यमातून ते सोडवण्याचा थोडाफार प्रयत्न करत असतो। आणि मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खास करून YCMU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्या एका विद्यापीठाशी म्हणजेच युनिव्हर्सिटीशी संबंधित आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहितीच असे की सध्या राजकारण खूप जोरात आहे, विद्यार्थ्यांच्या ह्या परीक्षांवरून, फायनल इयरच्या परीक्षा असो नाहीतर कुठल्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा असो, खूप जास्त राजकारण तापलेलं आहे। आणि ह्या राजकारणात सर्वात जर पुढे असतील तर ते सत्ताधारी आणि विरोधक हे दोघी विधिमंडळातले पक्ष आहेत। आणि त्यामुळे झालं आहे फक्त एवढंच की विद्यार्थ्यांचं नुकसान आणि राजकारण्यांचा फायदा, स्वतःला स्वतःला चमकवून घेत आहेत सोशल मीडियामध्ये येऊन, फेसबुकवर लाईव्ह येऊन किंवा ट्विटरवर कमेंट करून फक्त चमकवायचा प्रयत्न चालू आहे। आपण जास्तीत जास्त फोकसमध्ये कसं राहू, हायलाईट कसं हो, एवढाच फक्त राजकारण्यांचा धंदा सुरू आहे सध्या गेल्या 2-2.5 महिन्यांपासून जेव्हापासून लॉकडाऊन चालू आहे। आणि यामुळे झालं आहे काय की विद्यार्थी मात्र संभ्रमात अडकलेत, गोंधळात अडकलेत, विद्यार्थ्यांनी अक्षरशः अभ्यास बंद करून टाकलेला आहे गेल्या 2 महिन्यांपासून। परीक्षा होणार आहे, नाही होणार आहे, होणार आहे, नाही होणार आहे, कधी हो नाही हो नाही, काय चालू आहे? राजकारण्यांकडूनही चालू आहे आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंकडूनही चालू आहे। आणि YCMU म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून हे खेळ तर अतिशय मूर्खासारखे चालू आहेत। आय मस्ट टेल यू, मूर्खासारखे नॉनसेन्स। YCMU ही एक अशी म्हैस आहे की जी डबक्यात बसलेली आहे 2 महिन्यांपासून, गेल्या 2 महिन्यांपासून। आणि ही म्हैस YCMU त्या डबक्यातून उठायलाच तयार नाही। मी असं का म्हणतोय, त्याचं कारण हे आहे की सावित्रीबाई फुले जी युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, मित्रांनो मी हे असं का म्हणतोय, हा ब्लेम का करतोय ह्या YCMU विद्यापीठावर, त्याचं कारण आहे गेल्या 2-3 दिवसापूर्वी अशी एक न्यूज आली होती की सावित्रीबाई फुले विद्यापीठ जे आहे पुण्याचं, त्यांनी स्वतःचं कामकाज सुरू केलं, स्वतःचं कामकाजही सुरू केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी फायनल इयरच्या परीक्षासुद्धा अनाऊन्स केल्या आहेत। जुलै महिन्यात ते परीक्षांचं नियोजनसुद्धा करत आहेत, परीक्षांचं नियोजनच नाही करत आहे तर त्या परीक्षा घेणारसुद्धा आहेत। अगदी नाशिक, पुणे आणि नगर या तिन्ही जिल्ह्यात त्यांच्या जेवढे काही कॉलेजेस आहेत त्या सर्वांच्या ह्या परीक्षा होणार आहेत। त्यांची विद्यार्थी संख्या, सावित्रीबाई फुले विद्यापीठाची विद्यार्थी संख्या किती असेल? 3-4 लाख मे बी। आणि YCMU विद्यार्थी संख्या किती आहे? 8-10 लाख विद्यार्थी। तर मग आता तुम्ही सांगा, कोणी लवकर निर्णय घ्यायला अपेक्षित होतं, YCMU की सावित्रीबाई फुले विद्यापीठाने? आपणच उत्तर द्या, उत्तर द्यायची गरज नाही, आम्हीच सांगतो। छोट्या विद्यापीठ पटपट निर्णय घेत आहेत आणि YCMU सारखी मोठी महाराष्ट्राशी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात जी ओपन युनिव्हर्सिटी विद्यापीठ म्हणून प्रचलित आहे, अनेक लाखो विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत, दूरस्थ शिक्षण, डिस्टन्स लर्निंग करत आहेत आणि स्वतःला डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून जी म्हणून घेते, ही YCMU म्हैस अजून पाण्यातच आहेत, उठायलाच तयार नाही। अजून यांनी एक निर्णय, परीक्षा कॅन्सल आहे की नाही आहे हे सुद्धा सांगितलेलं नाही। त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठाच्या त्या वेबसाईटवर गेलं ना, YCMU.ac.in की फक्त एवढंच तुम्हाला कळतं, एवढीच एक टीक येते, एवढीच एक अपडेट येते की जुलै महिन्याची जी की जून महिन्याच्या कुठल्या तरी तारखेला विद्यार्थ्यांवर उपकार केल्यासारखे काहीतरी अनाउन्समेंट करू परीक्षेसंदर्भात, एवढीच एक अपडेट त्यांच्या डिजिटल युनिव्हर्सिटीच्या, सो कॉल्ड डिजिटल युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर येऊन राहिली।
जर तुम्ही त्याची वेबसाईट सर्च केली तर तुम्हाला कळेल। ही अशी वायुसेनेची म्हैस आणि ह्या वायुसेनेचा जो कुलगुरू आहे वायुनंदन, वायुनंदन अजून हवेतच आहे। निसर्ग चक्रीवादळ येऊन निघून गेलं, पार अरबी समुद्रातून येऊन नाशिक आणि पुण्याच्या मधून निघून गेलं, तरी हा वायुनंदन काय हालायला तयार नाही, तो हा ढगातच आहे। वायुनंदन ह्या कुलगुरूचं नाव आहे वायुसेमेच्या। आपल्या सर्वांना जे वायुसेमेशी संबंधित असतील त्या सर्वांना माहिती आहे, हा स्वतःही हलत नाही आहे आणि दुसऱ्यांनाही त्याच्या खालचे जे प्रशासनाचे लोक असतील त्यांनाही हलू देत नाही आहे। कुठलाही निर्णय अजून आलेला नाही विद्यार्थ्यांपर्यंत, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे या वायुसेमेचा। एक तर सर्वात उशिरा परीक्षा घ्यायच्या, सगळ्या कॉलेजेसच्या परीक्षा, सगळ्या महाविद्यालयांच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षा झाल्यानंतर हा ही जी वायुसेमेची युनिव्हर्सिटी ही परीक्षा घेते मे महिन्याच्या मध्यामध्ये। आणि त्यातही आता एवढी दिरंगाई झाली आहे, जून महिना अर्धा होत आला तरीसुद्धा अजून परीक्षा घेणार आहे नाही घेणार आहे याचीसुद्धा अपडेट दिलेलं नाही आहे ह्या वायुसेमेने आणि त्याच्या कुलगुरूने। हा असा हा वायुसेमेचा हलका कुलगुरू, हा असा वायुसेमेचा कुलगुरू आहे ई वायुनंदन म्हणून। अरे बाबा वायुनंदना, अरे जरा हल तुझ्या म्हशीला, या वायुसेमेच्या म्हशीला हलव आणि कामाला लाव। एक तर विद्यार्थ्यांना कळत नाही आहे परीक्षा होणार आहे नाही होणार आहे, फायनल इयरच्या असो, फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या कुठल्याही असो, बी ए, बी कॉम, बी एस सी, पी एच डी, एम ए, अरे कुठल्या तरी अनाऊन्स तर कर, परीक्षाचा टाइम टेबल तर अनाऊन्स कर। का एका रात्रीत अभ्यास करायचा आणि परीक्षेला जायचं विद्यार्थ्यांनी, सांग ऐका काही उत्तर, अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही। काय अपेक्षासुद्धा करू शकत नाही विद्यार्थी तुमच्याकडून, विद्यार्थी अक्षरशः रटाळ, विद्यार्थी अक्षरशः या रटाळ कारभाराला, या वायुसेमेच्या अक्षरशः वैतागलेले। आणि तीच तोच आवाज आम्ही आमच्या नाशिकर स्वप्न जाधव यूट्यूब चॅनलतर्फे या वायुसेमेच्या म्हशीपर्यंत पोहोचवू इच्छितो। जर तिचे कान उघडे असतील तर तिने ऐकावं आणि काहीतरी निर्णय घ्यावा परीक्षेसंदर्भात, नाहीतर जे म्हैस बसलेली आहे ती बसू द्या, तिला ढोपराने उठवलं तरी उठणार नाही आहे। पाऊस तर पडायला चाललाय, डबका आता अजून साठणार, पाणी अजून साठणार, ती म्हैस म्हशीला कसं आनंद असतो पाण्यात बसायला, तशी ती बसूनच राहील। अरे वायुसेमेच्या मूर्खांनो, जरा विद्यार्थ्यांची काळजी घ्या, त्यांना जरा वायुसेमेचं परीक्षा कधी होणार याचा टाइम टेबल, त्यांना जरा वायुसेमेच्या परीक्षेचा टाइम टेबल द्या, स्वतःच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर अपडेट करा जरा, मूर्ख कुठले। आजच त्या छात्र भारतीची सेनेने सुद्धा ही मागणी केली आहे वायुसेमेकडे आणि सर्व कुलगुरूंकडे की त्यांनी परीक्षा घ्याव्या लवकरात लवकर लवकर आणि अनाऊन्स करावं फायनल इयरच्या कधी घेणार आहे। ह्या परीक्षा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तिकडे राज्यपाल जे आहे महोदय ते सुद्धा परीक्षा घ्या म्हणून म्हणतायत, आणि जे मंत्री महोदय आहेत उदय सामंत सर ते म्हणत आहे परीक्षा रद्द, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहे परीक्षा रद्द करू, परंतु ऑफिशियली कुठलंच अजून कुठल्याच विद्यापीठाने काहीच केलेलं नाही। फक्त सावित्रीबाई फुले विद्यापीठाने अनाऊन्स केलं की ते जुलैमध्ये फायनल इयरच्या एक्झामच्या परीक्षा घेणार आहेत। आणि ही जी सावित्रीबाई फुले विद्यापीठाची जी सर्वात मोठी पहल आहे, जी सर्वात प्रत्येक विद्यापीठा महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये सर्वात मोठा जो इनिशिएटिव्ह घेतला आहे, पुढाकार घेतलेला आहे परीक्षा अनाऊन्स करण्याचा, त्याचा मी अभिनंदन करतो नाशिक स्वप्न जाधव यूट्यूब चॅनलतर्फे। आपणही जर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर नक्कीच आपण परीक्षा द्या, अभ्यास सुरू करा, आणि त्याचबरोबर वायुसेमेसारख्या ह्या म्हशीलासुद्धा सांगा की लवकर हल आणि परीक्षेची तारीख अनाऊन्स कर। हे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी नाशिक स्वप्न जाधव यूट्यूब चॅनलतर्फे आज ह्या वायुसेमेच्या वायुनंदनला सांगत आहे, लवकर अनाऊन्स कर। व्हिडिओ आवडला तर लाईक करा वायुसेमेच्या विद्यार्थ्यांनो, आणि जर असेच व्हिडिओ पुन्हा यावे आणि वायुसेमेची ही म्हैस उठावी असं वाटत असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत। मी स्वप्न जाधव आता निरोप घेतो आपला, जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र। सब्सक्राइब अवर नाशिककर स्वप्नी जाधव यूट्यूब चैनल।
and press this bell icon symbol and also select all option and watch our videos on our channel regularly. Thank you.